नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मित्र पक्ष जोडण्यास सुरुवात केली आहे। भारतीय जनता पक्ष आणि जनता दल सेक्युलर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटक राज्यात युती केली आहे। भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी याबाबत माहिती दिली। भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी JDS पक्षाला 4 जागा दिल्या आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी JDSला 4 जागा देण्यासाठी मान्यता दिली असल्याचं येडियुरप्पा यांनी सांगितलं। JDS प्रमुख देवेगौडा यांनी भाजप अध्यक्ष JP नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती, त्यामुळे भाजप आणि JDS युती करणार असल्याचं स्पष्ट होतं। पण दोघांमध्ये किती जागांवर एकमत झालंय याबाबत माहिती बाहेर आली नव्हती। अखेर भाजप नेते येडियुरप्पा यांनी JDSला 4 जागा देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं। भाजप आणि JDSच्या युतीमुळे कर्नाटकातील राजकीय समीकरण बदलणार असून काँग्रेससाठी ही युती डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून देशभरात विरोधकांची मोट बांधली जात असतानाच JDSने भाजपशी युती केल्याने इंडिया आघाडीसाठी हा मोठा फटका असल्याचं मानलं जात आहे। JDSने भाजपसोबत युती केल्याने भाजपची ताकद आणखी वाढली आहे। या युतीमुळे नेमकी काय समीकरण बदलणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। JDS आणि भाजप एकत्र आल्यावर दक्षिण भारतातील केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक समीकरण सुद्धा बदलणार आहेत। कर्नाटकात लिंगायत समाजाची 17% वोट आहेत, हे भाजपचे मतदार आहेत। येडियुरप्पा हे लिंगायत समाजातील असून त्यांचा या समाजावर मोठा प्रभाव आहे। त्यानंतर राज्यात वोक्कालिगा समाजाची 15% मतं आहेत। राज्यातील हा दुसरा सर्वाधिक मतदारसंख्या असलेला समाज आहे। वोक्कालिगा समाज हा पारंपरिकरित्या भाजपचा मतदार मानला जातो। स्वतः देवेगौडा हे वोक्कालिगा समाजातून येतात। अशावेळी JDS आणि भाजप एकत्र आल्यास दोन्ही पक्षांची मतांची टक्केवारी 32% होईल, त्यामुळे काँग्रेसला आणि पर्यायाने इंडिया आघाडीला मोठा फटका बसेल। NDA आणि इंडिया आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून आपली ताकद वाढवण्यावर भर दिला जात आहे। त्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून इतर पक्षांना सोबत घेण्यावर भर दिला जातोय। मात्र कर्नाटकात प्रादेशिक राजकारणाची गणितं पाहिली तर भाजपला या युतीचा फायदाच होणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV च्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास।